किरे प्रॉब्लम आ आमी रिंग रोड आके आल बिहाइंड आके फायर स्टेशन लागी उबे सगले दमल्या हंगा आके आल लो लाइंग इलीगल लैंड फिलिंग चालू आसा। काल आमी टाउन प्लॅनिंगाक कंप्लेन केल्ली फ्लाइंग स्क्वॉडाक, तेंच्यानी आमकां सांगिल्लें की आयज सकाळीं 10 वरांचेर ते पावतले म्हणून। आतां 11:30 जाली, ते अजून पावले ना। हें आतां आमच्या सायडीक आसा, काल राती तेंच्यानी डंप केल्ले आसा ते लो लाइंग फील करपाक। ये एरियेक ये कितें वॉटर बॉडीज काय कितें ह्यो सकल? ही पयलीं अग्रिकल्चर लँड आशिल्ली, ती जेन्ना कोकण रेल्वेन लँड एक्वायर केली, ही आमी ऑब्जेक्शन हाडून कोकण रेल्वेचें एक्विजिशन स्टॉप केल्लें। हे 20 वर्सां पयलींची खबर। तेज्या नंतर हांगा हो रिंग रोड कंस्ट्रक्शन जालो। रिंग रोड जालो म्हटल्यार ह्या एरियाक डिमांड प्रायस चडलो। आतां हे इलिगल लँड फिलिंग चालू केल्लें आसा, हेज्या भितर व्हडले व्हडले मनीस गुंतलेले आसा। आमी खूब फाटी कंप्लेन केली, पूण अजूनय गेली एक्शन म्हणटा ती जाली ना। आनी हेज्या मुखारय बी हय हेजोच भाग मुखार दिसता तो सेम प्रॉपर्टी। ही प्रॉपर्टी पयलीं हांगा शेत रोयताले, ते मागीर शेत बंद केलें लोकांनी। जेन्ना कोकण रेल्वेन लँड एक्विजिशन नोटिफिकेशन काडलेलें, तेन्ना साकून हें शेत लोकांनी रोवपाचें सोडिल्लें। मागीर आमी ऑब्जेक्शन हाडून हे कोकण रेल्वेचें लँड एक्विजिशन स्टॉप केलें थ्रू कलेक्टर। हे तुमचे नदरेक केन्ना पडलें? हें चालू आशिल्लें, आमी खूब फाटी कंप्लेन केल्या, हेज्या फाटी हेज्या फुडें बीन कंप्लेन करतले। आतां काल राती हें सडनली हेंच्यानी परत लो लाइंग लँड फिलिंग करपाचें स्टार्ट केलें। आतां तुमी कोणाक कंप्लेन बी केल्या? आमी टीसीपीच्या फ्लाइंग स्क्वॉडाक आमी कंप्लेन केल्ली, तेंच्यानी सांगिल्लें आयज सकाळीं 10 वरांचेर हांगा पावतले म्हणून। आमी सगळे हांगा तेंची वाट पळयता। आतां 11:20 जाली, ते अजुनूय पावले ना। ह्या खातीर आमी आतां लायव वचपाचें डिसायड केलां। आयज तुमकां सगळ्यांक कितले दुर्दशा केली ती तुमकां दिसोन येता। तुमच्या दोळ्या मुखार दवरले भावान सगळें सांगलां सुटावें करून। ही लो लायिंग एरिया आनी आख्खी मात हाडून हाडून तेंच्यान डंप करून ही शेत रोयता म्हणून तेणें सांगलां। आनी ही लो लायिंग एरिया आनी तुमकां आमी हेवूय दाखयले, तो झरो आहा तो वाट, उदकाची वाट, उदकाचो व्हाळ आहा तोवूय तेंच्यानी बंद करून हें केला। सपोज आतां हें बंद करून हे भाशेन जात जाल्यार हितूंक उदक कलेक्ट जायन रावतालें आनी तें स्लोली तें ड्रेन जातालें। तें आमी तर हें भरून तर काडलें, इंटेन्शन तेंचे मुखार कितें आसूं, जाल्यार उदकाचो हो सगळे ते वटेन लोड देंवतलो आनी त्या लोकांक इफेक्ट जातलो, ते वटेनचे दुसरे वटेच्या लोकांक। जाल्यार हेज फाटल्यान ही मात डंप करपाचें तेंची कितें इंटेन्शन काय? हें आतां स्लोली स्लोली तें डंप करून हें फ्लॅट करून हेगेर बिल्डींग प्रोजेक्ट हाडपाचे। आमकां जाल्यार दिसता की हो तेंच्यांनी रस्तो हेच इंटेन्शनान केला आसतलो। पयलो रस्तो काडला
हे रस्ता आमकां मागीर दिसता लोकांक दिसता आरे बरें काम केलां म्हणून, पूण हे बरे कामाच्या फाटल्यान तेंचो हेतू कितें आहा हेवूय ओळखून घेवपाक जाय लोकांनी. वो रस्तो आमकां केला वो हिंगा प्रोजेक्ट येवपा आहा ते पासत केला त्या मोगान पासून केला. हे लोकांक हेचेर मातशें सुत्राय दवरपाक जाय. हे वॉटर बॉडीज जे बंद करपाक केल्ले आहा तेचे इतले डंपींग केल्ले आहा जाल्यार हे डंपींग जावपाक नाका, हे निवळ जावपाक जाय. आनी हिंगाचो MLA कितें करता, ही मुन्सिपालिटीच्या अंडर येता जाल्यार मुन्सिपालिटीचो कौन्सिलर कितले दोळे दापून न्हिदलो जाय. MLA कोण लागता हिंगा? MLA मडगांवपट म्हणटा दिगंबर कामत लागता. दिगंबर कामत इतलो पयलींचो, आतां न्यू पॉलिटिशियन, फर्स्ट टायम पॉलिटिशियन न्हू तो. 25 वर्सां मायज जाले दिसता, कितली 5 टर्म कितें येयलो, 6 टर्म येयलो जाल्यार हो कितें करता, खंयची न्हीद न्हिदलो आहा तूं? न्हिदे पिल्ल गे न्हिदता. ही तुमी लो लायन एरिया म्हणटा न्हू, लो लायन जाल्यार ती सायडी घरां आहा ती बांदाचेर घरां ही तर लो लायन एरिया आमी फील केली न्हू. एक ल्हान भुरगो पासून सांगतलो त्या घरांची हालत कितें जाती म्हजी तोंडान आनी तुका सांगपाक नाका. ती बुडोन वयतली आनी ती व्हडली घर न्हू, ती ल्हान ल्हान घरां आहा पयलींची घरां ती काबार जातली मरे फुड्या भशेन केले जाल्यार. फाल्यां हेज्या मुखार आनी कोणाकय इफेक्ट जावपाचे पॉसिबिलिटी आसा? समज हे आतां हे भरून काडले जाल्यार हेजे फुडें आनी कोणाक इफेक्ट बी जातलो तशें कितें दिसता तुमकां? कारण फर्स्ट ऑफ ऑल ही वॉटर बॉडी हे भरून तर काडली न्ही, ते वटेचे बिल्डींग कितें आहात न्हू, ते वटेन लोक रावता दुसरे सायडीन, तिंकां 100% हेजो इफेक्ट पडटलो. आनी दुसरी गजाल हे उदक रस्त्यार वयता, कित्याक हिंगा हे जाता. आतां आमचो तो भाऊ सांगतालो हे मातशें वॅली येता, फ्लायट वॅली येस जाता, कित्याक हिंग उदक भरोन उरता ते वटेन मातशें वयर आहा तें आनी दुसरे वटेन वयर आसा, सो हिंगा वॅली येस जाता उदक वता. ही वॅली येस आहा ती आमी पुरयली फील केली, डॅफिनेटली 100% तेंकां हेजो इफेक्ट कळटलो पावसाक, तूं दुबावच ना. नॅक्स्ट स्टेप कितें? नॅक्स्ट स्टेप म्हळ्यार भावान आमच्या आतां फ्लायींग स्कॉडाक जेन्ना आमी फोन मारलो, भावान फोन मारलो फ्लायींग स्कॉड म्हणजे ताबडतोब पावपाक जाय. ओके तुमी पावलना आयज येल म्हणटा तुमी, आयज आमी सकाळीं ते सामकें 10 टायम दिला ते 10 पयली येवन आसलेले, 9 सुमार येवन आसले, कित्याक तुमकांय कसली करपा. पूण आतां 1:30 जावन गेली आयज पासून फ्लायींग स्कॉड ना जाल्यार कितें करता फ्लायींग स्कॉड? तुमी हे सगळें काबार केले म्हणटरी मागीर येतले आनी मागीर डिसिजन घेतले, मागीर यू आर इक्वली हे रिस्पॉन्सिबल हे जावपाक. फ्लायींग स्कॉडाकूय ब्लेम करता हांव, ते घातूंक येवपा पासून ते रावतले, ते फील करीत रावतले आनी तुमी न्हिदोन रावन मागीर येतले 8 दिसांनी 10 दिसांनी येतले आनी तितले आनी कितले डिस्ट्रक्शन जातले, जायत रावतले डिस्ट्रक्शन. सो यू पीपल आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. हांव डॅगली फर्नांडीस जाणें न्हू, ते आतां हे करूंक लागले, लँड बिलींग करूंक लागले. पयलीं सद्या तेमी असो रस्तो केला, जाण जावाय न्हीज गोंयकारा, हे पयले रस्ते कोताय आनी मागीर येतय हे सगळे डिवेलॉपमेंट कोताय ते. आनी हिंगा येतय ते आण पुर हे आण माते आण माल्या न्हू, ती आखी पुरोवपाक वयतली आनी तशें घरां आहाय थोडी नोड्याची आमचे गोंयकाराची. आं सो तेवूय ते तेंकां सेटलमेंट करून तेंकां काबार कोतले आनी हिंग व्हडली व्हडली बिल्डींग येतली. आं सो नीज गोंयकारांत हांवें मागता, हुंय तुमच्या गांवांत कितें रस्तो रून जाता? आं सगळे म्हणटाय येतय हे आतां MLA आहाय ते, आं ते पयलीं कोण दवरलोले ते आमकां खबर ना जाल्यार तुमी खूंय न्हिदोन आसता हे लोकांक अवेअर करपाक? आं हे रस्ते जावपुसा न्हू, तुमी मातशें हेचो हे मुखार हाडूं जाय, अवेरनेस करूं जाय हेचो, हे म्हणटाय ते अवेरनेस आं गोंय सांबाळपाचें. आं सो मागता मातशें तुमी हे नियाड करचो. आं आनी अशें करून रस्तो बीन रुंय रुंव जाता न्हू, थिंग पयलें तुमी ऑब्जेक्शन हाडपा जाय. आं देव बरें करूं. अरविंद कोस्टा तुमचें आसतलें, आतां आमगे बाब सुदेशान बॅगलीन प्लस रुबटान तुमी सांगिला दीस इज एवरीथींग इज प्री प्लॅन्ड. आतां पयलो तेमी रस्तो केला 25 मिनटांचो रस्तो वीच इज क्लोज टू द रेल्वे स्टेशन. हो रस्तो जालो म्हणटकूच आतां हें लँड फिलींग करतलें. लँड फिलींग केलें जाल्यार हे सायडीसून ती जे म्हजे भाशेन रुबटान सांगलें तीं घरांय बुडटलीं आनी ते सायडीसून उदक पावर हावस जावपाक पावतलें. पावर हावस पावलें जाल्यार हें सगळें बुडोवन वयतलें. 5 दिसांनी हिंगा सगळें बुडटा. इन द इवनींग बाय 7 o'clock ते बॅरिकेड्स घाताय थिंगा आनी बरो रस्तो बंद करताय. सो एट डॅट टायम दीस फिलींग इज बीन डन. सो मागता कन्सर्न ऑथॉरिटीज लागीन, मुन्सिपलिटी लागीन, MLA लागीन, तुमी येवन हें चोयचें, हें तुमच्या गांवांत जाता, हें आमी येवन हायलायट करता हिंगा, बट तें तुमी हें काम तुमगेलें, तुमगे गांवांत कितें जाता तें तुमचो पास जाय. सो मागता तुमचे लागीं येयात आनी चोयात आनी हें कितें सारकें आसा तें तुमी करे. देव बरें करूं.
ही एरिया के प्रॉब्लम भी जला ये एरिया के तरी हज पैली पावस भी उदक भी पासान हंगा वो रिंग रोड अंडर कंस्ट्रक्शन आशिल्लो आनी ही ड्रेनेज बंद जाल्ली ती माती उडोवन बंद केल्ली तेंच्यानी तेन्ना वो गेल्ल्या पावसान रिंग रोड 10 दीस फ्लडेड आशिल्लो उदका भितर बुडिल्लो 10 दीस लोकांक हेवटेनच्यान तेवटेन वचपाक मेळनाशिल्ले मागीर लोक हांगचे लोकल MLA कडेन वचोन JCB हाडून तो रस्तो मोडून ते उदक भायर घातिल्लें आतां ह्या पावसान हेंच जातलें कित्याक आतां ही ड्रेनेज कोकण रेल्वेन बंद केल्ली आसा आनी रिंग रोडान ही माती फील केल्ली आसा हे हांगच्या लोकांक हे म्हाजी प्रिकॉशन सांगता की तुमी हो प्रश्न तुमच्या लोकल MLA कडेन घेवन वचपाचो आनी हेची सोल्युशन काडपाचें.